नवी मुंबई शहरात सार्वजनिक आणि घरगुती नवरात्र उत्सव हा प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, परंतु मागील 2 वर्षात संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवल्याने सर्व सण हे बंद होते. आता कुठेतरी या संकटातून मार्ग निघत असताना सार्वजनिक नवरात्री उत्सव हे छोट्या प्रमाणात साजरे करता येऊ लागलेत. या सार्वजनिक आणि घरगुती नवरात्री उत्सवानिमित्त माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी विविध ठिकाणी आई जगदंबेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रथमता ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या घरी असणाऱ्या दुर्गा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी नगरसेवक आकाश मडवी यांचाही सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे ऐरोली गावातील माजी स्थायी समिती सभापती मोहन मडवी, बबन कोटकर यांच्या घरगुती देवीचे मनोभावे पूजा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याचप्रमाणे त्यांनी ऐरोली सेक्टर 19 आणि 20B मधील सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाचे दर्शन घेतले. तसेच दिवा गावातील शिवसेना विभाग प्रमुख बंडू केनी यांचे काका अशोक केनी आणि राजेंद्र सावलाराम केनी यांच्या घरी विराजमान झालेल्या देवीची मनोभावे पूजा करत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा समाजसेवक बंडू केनी यांनी सत्कार केला.